नमस्कार मंडळी. कवी मंगेश पाडगावकर म्हणतात, आयुष्य कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. आणि ज्यांना आपल्या आयुष्याचं गाणं म्हणत हसत हसत जगायचं आहे, त्यांच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा. मंडळी, तुम्ही जी बघता ती मुलाखत, पण आता इथे रंगणार आहे मोना डार्लिंग अर्थात कल्याणची चुलबुली शिवाली परब हिनं घेतलेली मुकालात. आणि तिच्या निर्बुद्धपणाचे परिणाम भोगायला तिच्यासोबत आहेत निरागस विनोदवीर, पृथ्वीक प्रताप आणि दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत. अरे ऐक ना ए परीक्षित, ऐक ना, काय काय चाललंय तिकडे मला सांग, कसला गोंधळ आहे? हा, 10-15 जण उठून गेले. अरे नको असं नको करू, अरे बसव त्यांना. ऐक ना, एकतर ना कवींच्या मुलाखतीला कुणी येत नाही, जे आलेत ते पण चाललेत, असं काय करतोयस? माझ्यासाठी नाही चाललेत, त्या मॅडमसाठी आलेत. मला माहीत नाही कधी सुरू होईल कार्यक्रम, मी मघापासून विचारतोय त्यांना, ते एवढंच सांगतायत की त्या मॅडम ज्या आहेत ना त्या येत आहेत. हां नाही, त्या आल्या की मी तुला सांगतो, मला कळत नाही काय काय म्हणणं आहे त्यांचं. हां हो, अरे माझीच आहे मुलाखत, अजून कोणाची असणार आहे? हो ठेव ठेव एक. सर्वसामान्य चेहऱ्याचा माणूस. काय झालं? त्या मुलाखत घेणाऱ्या मॅडम कधी येणार आहेत? तुम्ही कोण? मी पृथ्वीक प्रताप उर्फ कवी फिनिक्स. तुम्ही कवी आहात, म्हणजे तुमच्या मुलाखत घेणार आहेत का मॅडम? हो बसा बसा, मॅडम येतातच आहेत, बसा. नाही मघापासून हेच सांगतात. नाही ठीक आहे, हां नाही नाही, बसा बसा मॅडम. काय चारचा कार्यक्रम होता, 4:45 झाले. हो नाही, येत आहे येत आहे. मॅडम मॅडम आल्या आल्या. हॅलो एव्हरीवन. मॅडम मॅडम, पडदा बंद आहे. ते ह्या कोण आहेत? ओ माय गॉड, वन मोर मॅन मॅनेजर, टेल हिम. हो ह्यात ह्याच आहेत त्या तरुणांच्या मनातला ज्यांना जुळत नाही यमक, कॅप्शन आणि फोटोचं ज्यांना कळत नाही गमक, ज्यांच्या रील्स असतात एक्स्ट्रा ऑर्डिनरी माइंड बॉगलिंग, ह्या सगळ्यांच्या लाडक्या मोना डार्लिंग. नमस्कार, मी पृथ्वी प्रताप. हॅलो हॅलो केमिस्ट. केमिस्ट नाही, केमिस्ट केमिस्ट कसं नाव असेल माझं? मी काय तुमच्या घरी फावल्या वेळात गोळ्या द्यायला येतो? मी कवी फिनिक्स. हॅलो हॅलो. नमस्कार. तुमच्या आत्याचा फंबल पडला होता का नाव ठेवताना? आत्याने माझं नाव पृथ्वीक ठेवलं होतं, त्याच्यात काही फंबल नाही पडला. पण मी स्वतः कवी म्हणून जेव्हा नाव लावतो तेव्हा मी फिनिक्स असं नाव लावतो, कारण त्या शब्दाला अर्थ आहे. राखेतून जन्म घेणारा पक्षी म्हणजे फिनिक्स, आणि माझ्या कवितांमध्ये तसं सिम्बॉलिझम असतं, म्हणून बाकी काही. ग्रेट, पण चालू करूया कार्यक्रम. हो प्लीज, तुम्ही कपडे बदलून या. का कपडे का बदलायचे? तू माय गॉड मॅनेजर, टेल हिम तुम्ही हे कपडे घालून मुकालात देणार आहात का? काय देणार आहे मी मुकालात? एक मिनिट, सर्वसामान्य माणूस इकडे या. मला प्लीज सांगा, हे असं का बोलतायत? नाही, मराठी भाषेचा जरा गोंधळ आहे त्यांचा. तुम्ही प्रश्नाकडे लक्ष देऊ नका, उत्तर द्या. असं कसं? प्रश्नाकडे लक्ष देऊ नका, उत्तर द्या, कसं देऊ? मला सांगतो, कर्ता कर्म क्रियापद ह्याच लाईननी वाक्य येईल ह्याचा काही विश्वास नाही. अंदाज अहो, पण ह्या मुलाखत घेणार आहेत ना माझी, अंदाज घ्या. अंदाज तुम्हाला माहिती आहे का? रेडीमिक्स. रेडीमिक्स नाव आहे माझं, रेडीमिक्स नाव आहे माझं. रात्री 7 नंतर गौऱ्याच्या हातात दिसतो मी. माझं नाव रेडीमिक्स नाहीये. ओके ओके फाइन फाइन, माझं नाव फिनिक्स आहे. ओके आपण आपण कार्यक्रम सुरू करूया. हा हा, मी कर्टन देतो, तुम्ही बसून घ्या. व्यवस्थित होईल ना कर्टन. बोला.
काय काय बोलू? काही बोला. तुम्ही मला काहीतरी विचारणार त्याच्यावर मी बोलणार, तसं बोला. पण मी काय बोलू? अरे प्रश्न विचारा ना, मग मी बोलणार. माझ्याकडे तसं काहीच नाहीये मॅडम. हे प्रश्न आहे ते विचारायचे. ओ माय गॉड, हे विचारायचे आधी द्यायचं ना. नॉनसेन्स, स्ट्रेट आउट. थँक यू मॅडम. आय एम सो सॉरी. मी तुम्हाला विचारते प्रश्न. माझा पहिला प्रश्न असा आहे की लोक होमिया चापरी चायक रुंदे ते रंग मंचाव रबस लेले प्रूफ ट्विक ताप हेमा रमो ठे विकात आदव रविक ग्रेट. एक मिनिट. रंगमंचावर बसलेले पृथ्वी प्रताप हे फार मोठे कवी आहेत. हे वाचलं तुम्ही आत्ता? हो, तिथे लिहिलंय तसं. हे असं वाचलं तुम्ही? येस. लोक होमिया चापरी चुपरी. अरे हे प्लीज नीट वाचा, प्लीज नीट वाचा. लोक होमिया चाप. आजवर कवितांची 12 पुस्तके पृथ्वी प्रताप यांच्या नावावर आहेत. वाव. मराठी साहित्य क्षेत्रात त्यांनी आजवर उत्तम कामगिरी केलेली आहे. धन्यवाद. त्यांच्या गारगोटी आणि ठिणगी या कविता संग्रहाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. धन्यवाद. तर अशा विद्वान आणि लोकप्रिय कवीचे आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. मॅनेजर, कवी हे ते कवी. ओळखलं त्यांना. काय समजत असेल ही कवीला? अरे तुम्ही काय करताय? एवढी प्रतिमा मली नाही कवींची बाहेर. कवी असं करता तुम्ही? काय असं का बोलतायत त्या? नो ऍक्च्युली ना, तुम्ही कवी वाटत नाही. कारण तुम्ही असं लॉन्ड्री वाले वाटता. आय एम सो सॉरी. कारण आमचा बबलू आहे ना, तो असेच कपडे घालतो. भज्जानी जायपमा. भज्जा? हे कुठले कपडे घातलेत मी? भज्जा आणि जायपमा. हा भज्जा आहे आणि हा जायपम आहे. अरे लाज वाटते का तुम्हाला? ऐका ना. नाही, त्या माझा ना संयम सुटत चाललाय. जब्बा आणि पायजमाला त्या भज्जा आणि जायपमा म्हणतायत. नाही, त्या थोड्या एक्साइट झाल्या आहेत त्यामुळे ते असं बोलतायत. अरे हो, पण ऐका ना, तुमची भाषा शुद्ध आहे की नाही? हो. तुम्ही कोणात त्यांचे? मॅनेजर. मॅनेजर आहात की नाही तुम्ही? तुमची भाषा शुद्ध आहे, त्यांची नसू शकते. आपण आपण प्रश्नांकडे येऊया. प्लीज नीट विचारायला. ओके, माझा पुढचा प्रश्न असा आहे की हा प्रो ब्लेम क दीपा. ए मर मर, राहू दे. हे नंतर पुढच्या वर्षी थंडी पडेल तेव्हा जाळ्या आणि शेकोटी करा त्याची. ह्याच्यातले नका वाचू प्रश्न. मनाने काही तुम्हाला सुचत असतील तर घ्या. माझ्या मनाचा प्रश्न असा आहे की भंडारदऱ्याला कसं जायचं? दसऱ्यावरून भंडारदऱ्याबद्दल मला का विचारताय त्या? नाही, कसं आहे माहितीये ना, मी रॉकी बरोबर पुढच्या आठवड्यात जाणार आहे. तिथे ना रिसॉर्ट आहे आणि आमचं ना सुमडीत घुमडी. काय तुम्हाला कविता ऐकायला आवडते? हो हो, ऐकू. हा, मॅनेजर काय झालं? कविता ऐकवली. मला पण खूप आवडते कविता ऐकायला. माय गॉड, मला ऐकव ना प्लीज प्लीज. एक थोडा अजून वेळ जाऊ द्या, मी तुम्हाला एकत्र 4-5 ऐकवणार. सुपर. 4 and 5 कविता एकत्र. कविता सुचवण्याची एक प्रोसेस असते. लक्षात घ्या, प्रत्येक जण हा कविता करत असतो, रादर तो कविता जगत असतो. त्याचं आयुष्य हे कविता असते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात, मी तुम्हाला सांगतो, आपला जेव्हा प्रेमभंग होतो तेव्हा प्रत्येक जण दोन ओळी गिरवतोच कुठे ना कुठे वहीच्या मागच्या पानावर. तुमचा सुद्धा प्रेमभंग झाला असेल, तुम्ही सुद्धा कविता केल्या असतील. नाही, माझा प्रेमभंग झाला ना तेव्हा मी कविता नाही केली. मी इतकी पिली इतकी पिली इतकी पिली की मी वकीता केली. वकीता करायचे नुसतं, कविता कधीच नाही करायचे. माय गॉड, माय सेन्स ऑफ ह्युमर.
एकदा घाल ना तुझ्या डोक्यात तो. एकदा घाल, घालून बघ. त्या फनी आहेत, थोड्या थोड्या फनी आहेत त्या. फनी थोड्या फनी. मूर्ख आहे बाई, एक नंबर मूर्ख आहे बाई जी माझा इंटरव्ह्यू घेते, आणि तिच्यापेक्षा जास्त मूर्ख तू आहेस जो तिची गुलामी करतोय. आणि मूर्ख लोकांची गुलामी करणारे शिक्षेस जास्त पात्र असतात. मॅनेजर पुढचं पुढचं विचारा. तुम्हाला वाईट वाटत असेल ना, तुम्हाला सगळे शिग कवी म्हणतात. मॅडम मॅडम ते शिग कवी नाहीये, ते शीघ्र कवी असं आहे. कशावरी पटकन लगेच असे कविता जे करतात त्यांना. कशावरी? हा हा. कशावरी कविता करतात? ओ माय गॉड. नाकांच्या भोकांवर कविता करा. नाकांच्या भोकावर का करायच्या आहेत कविता? मी नाही करणार आहे नाकांच्या भोकांवर कविता. फुलावर करा. फुलावर करू शकतो. फुला रे फुला, नको इतका हसू, माझ्या प्रियसी सारखा तूही नको दिसू. वा एक वा सर, वा वा. आता ग्लासवर करा. आशिक अगर गिलास होता तो इश्क का जाम कितना भरा है उसका भी हिसाब होता. सर वाह सर, वाह सर, क्या बात है सर. मला असं कळलंय की आता कविता करणं खूप सोपं असतं. बसल्या बसल्या कविता करताय. कविता करणं सोपं असतं. हो हो. मला मला ना भिंतीवर कविता सुचते. मी बोलू? कशाला मारायला बोलतेस? प्लीज प्लीज प्लीज. ए भिंत ए भिंत तुला पाडलं भॉक. एक भिंत ए भिंत तुला पाडलं भॉक. दिवाळीला फटाके पेटवले की सगळे करतात क्वाक क्वाक क्वाक. वा 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 वा. आता मला पंख्यावर सुचली आहे. खूप भारी आहे, खूप भारी आहे. मी तुम्हाला ऐकवते हा. एक नंबरवर पंख फिरतो गुहू गुहू गुहू. वा वा. दोन नंबरवर पंख फिरतो गुहू गुहू गुहू. आहा हा आहा हा. तीन नंबरवर पंख फिरतो गुहू 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 गुहू. चार नंबरवर पंख फिरतो गुहू 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 गुहू. पाच नंबरवर पंख फिरतो गुहू गुहू गुहू. कशी वाटली? पंख्याच्या स्पीड सारखी. कशी? गुहू गुहू गुहू. अतिशय मनस्वीत गुज. बघ आपल्या हास्यरसिकांना यावर काय म्हणायचंय. सई धमाल परफॉर्मन्स होता. शिवा तुझं खूप कौतुक, तू छान परफॉर्म करते यासाठी पण आहे, पण हेअर मेकअप कॉस्ट्युममध्ये एक्सपेरिमेंट करणं, नवीन नवीन गोष्टी ट्राय करणं निर्भीडपणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, आणि ह्या कॅरेक्टरसाठी तर ते आहेच आहे. तुझ्या हेअर मेकअप टीमला आणि कॉस्ट्युम टीमला माझ्या खूप कॉम्प्लिमेंट्स. नॉट एव्हरी वन कॅन पुल ऑफ अ ब्लू लिपस्टिक, बट यू डिड. आय एम प्राऊड ऑफ यू. पीपी फ्लॉलेस नेहमीप्रमाणे, मस्त. राऊत आपला आर्टिस्ट म्हणजेच आपलं सर्वस्व, मग तो कसाही असो, ही नस तुला जी सापडली ती लाजवाब आहे, आणि मस्त परफॉर्म करतोस. मला मजा आली, कन्सेप्ट पण छान होती, आणि तुम्ही विषयही छान खुलवलात. मस्त. मंडळी, हनीमूनच्या रात्री पत्नीला जवळ घेताना जर तिचं पहिलं प्रेम चार पायावर चालत आलं तर. माझ्या बोलण्यातली गंमत करण्यासाठी बघा हा परफॉर्मन्स जो तुमच्या समोर सादर करतायत जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, द वन अँड ओनली दत्तू मोरे, भांडूपचा शशी कपूर, निखिल बने आणि हनीमून स्पेशालिस्ट विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. सई प्रसादा बोला. एकंदरीत लागलेला सेट, आमिरने वाजवलेलं संगीत, या बेडवर पसरलेल्या पाकळ्या आणि हा एकंदरीत माहोल यावरून अंदाज आला असेलच मी कुठे आलोय. सई ताई कुठे आलोय मी? हनीमूनला.
जगातली एकमेव बहीण आहे जी भावाच्या हनीमूनसाठी एवढी उत्सुक असते. येस, तुझा भाऊ आज फायनली बायकोला घेऊन हनीमूनला आलाय. आली माझी हनीमून स्पेशलिस्ट. 500 एपिसोड जुनी नववधू आली. कोणाला शोधतेस? नाही कोणाला. दूध आणलंय बदामाच. बदाम ते ठेव तिथे. आओ दूध ठेव ना तिथे. ते ठेव आणि ते जवळ येऊन बस. मला जरा गप्पा मारायचे. काय झालं तू कोणाला शोध? नाही काही नाही, थोडी अस्वस्थ झाले. मग फायनली तुला तुझ्या स्वप्नातला राजकुमार भेटला. काय कसला तरी आवाज आला ना? नाही कसला नाही आवाज आला आता. नाही हो कसलाच आवाज नाही आला. मी ऐकला अहो नाही आला कसलाच आवाज नाही आला. तुम्ही बोला ना, तुम्ही काहीतरी सांगत होतात काहीतरी. हेच बोलत होतो की फायनली तुझ्या स्वप्नातला राजकुमार तुला भेटला. मला सांग तू काय स्वप्न पाहिली होतीस? कसला आवाज येतो? अहो नाही मी 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 आवाज करते. मला ना खूप आवडतात असे आवाज काढायला. मी काढला गमतीशीर की नाही आवाज मी काढला. असले आवाज काढणार आहेस? अहो नाही हो गंमत गंमत हरकत नाही. तुला आठवत आहे आपण बघण्याच्या कार्यक्रमात पहिल्यांदा भेटलो? हो. मला बघितल्यावर पहिल्यांदा तुझ्या मनात शब्द कोणता आला? तू शिवी दिली मला? नाही आता आवाज आला पुन्हा कोणतरी आहे. नाही एक मिनिट तू बाजूला इथे आवाज. तुमचा पहिला स्पर्श. मी पण या स्पर्शाची आतुरतेने वाट बघत होतो. एकंदरीत हनीमूनच्या रात्रीची वाट बघत होतो. तुझा पहिला स्पर्श. आणि ही हनीमूनची रात्र. माझा कुत्रा येतो. डुंबी डुंबी. तुझा कुत्रा आहे? डुंबी येतो. तुम्ही ओळखलं नाही का त्याला? लग्नात होता. कुत्रा आहे डुंबी? लग्नात होता. रा इथे कसा आला? आपल्यावर नव्हता फ्लाइट मध्ये. इथे कुठून आला? एकटाच नाही आलाय, ह्याच्या सोबत माझा भाऊ पण आलाय. बिट्टू. बिट्टू आलाय? हो. बिट्टू कुठे? बिट्टू बिट्टू येत. बिट्टू. बिट्टू एक नंबर शॉवर आहे ताई. अरे डुंबी हे काय चाललंय? आओ हा कधी आला इथे? आओ ते हनीमून हा आतमध्ये बाथरूम मध्ये. काय चाललंय? सांगते सगळं सांगते. मगाशी तुम्ही मला म्हणालात ना मी ते काहीतरी घेऊन येतो खालून. हा ते हे कोल्ड क्रीम. हा तर तेव्हा ते दोघ जण आले इथे आणि लपून बसले होते. पण नेमका हा धुंबी बाहेरला आणि तुम्हाला कळतंय काय? आपण दोघं हनीमूनला आलो इथे. हो पण धुंबी माझ्याशिवाय राहत नाही हो, म्हणून तो आला इथे घेऊन त्याला. ए तुला अक्कल आहे का? असं कोण ताईच्या हनीमूनला येत? नाही भाऊजी सॉरी, खरं सॉरी. आम्हाला तुमचा हनीमून डिस्टर्ब करायचा नव्हता भाऊजी. बोल ना पटकन बोल ना. आलायस का इथे तू? धुंबी अहो डुंबीला बरं नव्हतं वाटत आणि ताई चुकून त्याची औषधं इकडे घेऊन आली. मग मी म्हणालो आता मेडिकलमध्ये जा औषधं आणा, त्यापेक्षा फ्लाईटने हिमाचलला जाऊया आणि औषधं घेऊन येऊया म्हणून इकडे. असं तू येणार का रे जरा?
मेडिकल मध्ये जाऊन औषधं आणण्यापेक्षा तुला हिमाचलला फ्लाईट नेणं सोपं वाटलं. ताई शिवाय राहत नाही तो. अरे तू डोक्यावर. अरे आमचा हनीमून आहे हनीमून. तुम्ही नका काळजी करू. आम्ही बाजूचा रूम बुक केलाय. आम्ही तिकडे राहतो. तुम्हाला काही करत नाही. ठीक आहे ताई. दे ना औषध. मी औषध घेतलं निघून जातो ना. मी औषध घ्यायचं. दाडीवाला बोकडायची कुत्रा काय कळत नाही. आता तू घेऊन जा. मी नंतर देते. त्याची वेळ झाली की नाही त्याला. चला बाय धुंबी. बाय बाय बाय. निघे चल निघ. धुंबी धुंबी भाऊजी ना बाय कर. कुठला प्रकार बाय करायचा. अहो कुत्र्यानं कुठे हात पाय करतात. ते काहीतरी हलवतात. जाऊ दे ना. ही चल डुंबी. येते दिदी येते. ओ ग डुंबी तो डुंबी. कुणी ऐकलं तर वेडात कडेल. हनीमूनला बायकोर कुत्र्याला घेऊन गेलो. हे काय चाललं. काय चालू झालं माझ्या. सॉरी ना. चल यार सगळा मूड घालवला. रागवू नका. गप्प बस. सेम कुत्र्याला केलं. सेम कुत्र्याला केलं. सत्ता अमट मोठ मोठ. सॉरी ना. चिडू नका ना. जाऊ द्या ना. जाऊ द्या. सोडा. जाऊ द्या. पण ना कधी ऐकलं. शांत तुम्ही. काय तुझं. सॉरी आय एम सॉरी. आय एम सॉरी. आय एम सॉरी. तुम्ही काय झालं. तुला काय झालं. काय प्रॉब्लेम आहे यार. हे मला काय विचारतोस. तू येतोस इथे. नाही तेच सांगतोय. अगं ताई हा औषध घेत नाहीये. तो म्हणतो मी औषध फक्त ताईकडून घेणार आणि त्याशिवाय औषधाला हात नाही लावणार. हा माझा निग्रह आहे असं बोलला. हे कोण बोलला. तुम्ही. हे एवढं मोठं वाक्य. हा बोलला. कुत्रा बोलला. हा माझा निग्रह आहे. तुमचं नाव विश्व. तुम्ही भाऊजी निग्रह बोलून दाखव. दाखव निग्रह. काय बोलला तू. निग्रह. आला माझ्या हनीमूनच्या रूम मध्ये आला तू. निग्रह. मला काय बोलतोय. निग्रह भाऊजी. तो निग्रह म्हणतोय. निग्रह नाही. निग्रह बोलला. निग्रह. निग्रह म्हणतोय तो. काय तुम्ही कुत्र्याकडून क्लॅरिटीची अपेक्षा करताय. क्लॅरिटी साठी गौरवावर काम करू आपण. हे तू बोलतोयस. कुठला कुत्रा एवढा निगरे बिगरे बोलणार. कुठला कुत्रा. बोलतो तो. आमच्याकडे एक पोपट होता ना. त्याला मी बोलायला शिकवायचे. त्याच्यासोबत धुंबी पण शिकला बोलायला. अहो एवढंच काय. धुंबीला गाणं पण म्हणता येतं. ऐकायचं तुम्हाला. धुंबी भाऊजींना ते नाचरे मोरा गाणं ऐकून ऐका. आता नाच मोरा हंगा हंगा. आता तुझी पाळी मिच्च देतो टाळीला. हित कुठली टाळी देणार आहे तो. चांगलं केलं. चला औषध घ्या. थँक्यू भाऊजी. थँक्यू. आता आम्ही निघतो. तुम्ही मग चला. बाय बाय बागो म्हणजे टोमो टोमो. बाय धुंबी. बाय बाय ओगो म्हणजे बीबी म्हणजे डुंबी. गेला. आता काही तो येत नाही लवकर. काय. सॉरी ना. हा कुठला हनीमून आहे. आता तो नाही येणार. आय एम सॉरी. तुम्हाला माझ्यासाठी खूप काही करायचं. एवढी स्वप्न पाहिली होती मी हनीमूनच्या रात्रीची. तुझ्या धुंबीने माझ्या स्वप्नांवर एक पाय वर करून गेलाय तो. आय एम सॉरी. सॉरी. याला सांग आले. अरे याला सांग. ए बंद कर रे त्याला. ए तुम्हीचा माईक बंद करा.
गप करा. अहो ऐका 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 माझं काय ना, धुंबीचं कसं आहे माहितीये, रात्री आहे ना त्याला झोपवताना पहाटेची गाणी ऐकवली की त्याला झोप येते, त्याशिवाय त्याला झोपच येत नाही. काय हा काय प्रकार आहे? अहो खरंच पहाटे ताई डुंबी ऐकतच नाहीये का? मला वाटतं आज ना डुंबीचा बैठकीचा मूड आहे, म्हणजे आज तुझी आणि त्याची जुगलबंदी होत नाही ना तोपर्यंत तू झोपणार नाही. काय सांगतो? हा अरे देवा कशी आहे ना हा फक्त मान हलवतो. यांना ना मध्ये मध्ये ना रंगमंचावर इथे असं फिरवलं पाहिजे, नाहीतर असं तुंबलेलं बाहेर पडत राहत. का का हेच करूया का? क्या बात, क्या बात, मस्त. आज कबाब में हड्डी नाही पूर्ण कुत्रा होता, त्यामुळे मला फार मजा आली. मस्त परफॉर्मन्स. बघा आपल्या हास्य रसिकांनी हास्य गाणं मैफिल कशी वाटली प्रसाद दा? वा वा वा, फार सुंदर, फार मजा आली. नमा फार गोड दिसतीस, फारच गोड दिसतीस. थँक्यू. पशा मला असं वाटतं ना तुला असंच पाहिजे. कारण मला सांग, जगातला कुठला माणूस रूमचा दरवाजा सताड उघडाडून हनीमून साजरा करतो? सही पकडे हो. दत्तू तुझं एक मला कळलंय, तू एकदा कुठल्याही गोष्टीचा निग्रह केलास ना की तू ते करतोस. फार मजा आली, मस्त दत्तू, फॅन्टॅस्टिक, बने मस्त मस्त. मला असं वाटलं होतं केव्हा तरी पहाटे काहीतरी होईल, पण नाही ते सकाळपर्यंतची बैठक फिक्स होतीच. फार मजा आली, वंडरफुल. सही मॅड परफॉर्मन्स होता भावा, मस्त लिहिलं होतंस. खूप दिवसांनी ही सिरीज आली आणि म्हणजे तुझ्या भल्यासाठी मी कायम एक्सायटेड असेन हे लक्षात ठेव. वेडा परफॉर्मन्स होता आणि सरांसाठी एकदा जोरदार. म्हणजे ज्या शिपचे कॅप्टनच त्यांच्यातच एवढा मॅडनेस भरला आहे तो आमच्यात पाझरणारच हे साहजिक आहे. बाय द वे श्वानाचा जो आवाज काढला होता तो आमच्या सरांनी काढला होता. मी सरांचा सर कमाल, तुसी कमालो, मजा आली, मस्त बात आहे. थँक्यू सो मच. मंडळी आता इथे पार पडणार आहे लवकरच रिलीज होणाऱ्या मराठी सिनेमाचा लॉन्चिंग इव्हेंट आणि ज्यासाठी इथे जमलेत हास्य जत्रातले अतरंगी हास्यवीर. अरे थँक्यू 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 थँक्यू. थँक्यू. तुम्ही आज इथे एवढ्या मोठ्या संख्येने आलेले आहात माझा नवीन चित्रपट उर्वशीच्या हिरोईन लॉन्च साठी. मला माहिती आहे तुम्ही खूप आतुर आहात, खूप उत्सुकता आहे तुम्हाला की नेमकी उर्वशी कोण आहे. या या पण थोडी कळसो सा, अजून काही क्षणातच ते कळणार आहे. तोपर्यंत एन्जॉय द ड्रिंक्स, एन्जॉय द स्टार्टर्स, अँड लेट्स हॅव अ नाईस इव्हनिंग, अ फॅन्टास्टिक इव्हनिंग. क्रीचर्स फॉर उर्वशी. सर खूप भारी वाटतंय, म्हणजे मराठी चित्रपटाच्या हिरोईन लॉन्च साठी इतका मोठा इव्हेंट, खूप कमाल आणि खूप कौतुकास्पद आहे सर. अरे असं काय करतेस, आता मराठी पिक्चरनी पण एक पायरी वर गेलं पाहिजे. ऑफकोर्स सर, ऑफकोर्स. आपण आपल्या ऍक्ट्रेसेसना वर नाही आणणार तर कोण आणणार सर? क्या बात, कोण आणणार? आपणच आणणार. पटकन एक बाईट घेऊ सर. माथा माझ्या आधी, माझ्या आधी प्लीज आमच्या सरांचा घे, प्रोड्युसर सरांचा. अरुण सर, अरुण सर, बाईट बाईट. एक मिनिट, रेडी रेडी रेडी. हॅलो फ्रेंड्स, मी तुम्हाला सगळ्यांची लाडकी फनी गर्ल वनी आज पुन्हा एकदा विदाउट इन्व्हिटेशन मी आलेली आहे उर्वशी या चित्रपटाच्या
हिरोईन लॉन्च इव्हेंटसाठी. मित्रांनो, हा पडदा पडणार आहे आणि हे रहस्य उलगडणार आहे की नेमकी उर्वशी आहे तरी कोण. मित्रांनो, आता आपल्या सोबत आहेत या चित्रपटाचे दिग्दर्शक ओंकार राऊत, चित्रपटाचे निर्माते अरुण कदम आणि चित्रपटाचे हिरो रोहित. अरे मॅलिक माहीत आहे, चित्रपटाचा हिरो रोहित माने. सर, काय सांगाल या सिनेमाबद्दल? म्हणजे जामच भारी सिनेमा झालेला आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, सिनेमा आमचा आहे ना, म्हणजे थिएटर वर चालणारच नाही, म्हणजे जाम धावणार आहे, सगळे रेकॉर्ड ब्रेक करणार आहे. म्हणजे भारत आहे, म्हणजे तुम्हाला सांगतो ऍक्च्युली कसं आहे त्याची स्टोरी, की उर्वशी जी आहे ना ती शेतात काम करत असते. मग गावातला जो आमचा सरपंच आहे तो अशी मुलकुटी मारतो ना, तिला खांद्यावर घेऊन जातो. सर, सर, अरुण सर, म्हणी काय सांगताय तुम्ही? असं काहीच घडत नाही आपल्या पिक्चर मध्ये. आमचे प्रोड्युसर सर आहेत, लईच कॉमेडी आहे ती, म्हणजे लईच कॉमेडी करायची सेटवर, म्हणजे कसा टाइम जायचं कळायचंच नाही. सरांनी मला कोल्हापुरी भाषेचं प्रशिक्षण दिलेलं आहे. म्हणजे कोल्हापुरी भाषेतले जे बारकावे असतात ना, ते सरांकडून शिकायचे. हे तर आणि काय करायला, हे एकच वाक्य त्यांनी मला शिकवलं. सरांनी त्यांना रोलच दिला पिक्चर मध्ये. मी स्वांगड्याचा रोल केलेला आहे. गड्याचा रोल केला? कोण स्वांगड्याचा केला? सोंगाडी नाहीये पिक्चर मध्ये सर. कुठला सिनेमा बघितला तुम्ही? कुठलाच? एकच मिनिट रोहित, रोहित तू इंटरव्ह्यू दे सर इथे, एक मिनिट. तुम्ही काय करताय सर? आपल्याला हळूहळू सगळं रिव्हील करायचंय की नाही? आज आपण हिरोईन लॉन्च करणार आहे, मग पोस्टर लॉन्च करणार आहे, मग टीझर येणार आहे. आता स्टेप बाय स्टेप आहे की नाही सर? प्लीज असं करू नका, मी हँडल करतो सगळं. तुम्ही आरामात तिकडे बसा. आपली फील उर्वशी. हाय सावत्या, कसा आहेस? हाय फनी गर्ल वनी. आय एम गौरव मोरे फ्रॉम मुंबई पेंटर. अरे बापरे, सोशल मीडियाचा इमरान हश्मी. म्हणजे रिप्लाय करतच ना आपल्या तीन तीन दिवसांनी. बाकी ती कशी आहेस? काय ग त्यांना बरोबर? अरुण सर, याला कोणी बोलवलं इथे? अरे मीच बोलवलंय, आपल्या सिनेमात काम करतो ना तू. बरे आहात ना तुम्ही? याचे सगळे सीन एडिट झाले. नाहीये सिनेमात, नाहीये तो सिनेमात. अरे बापरे, त्याला सांगायला पाहिजे तू. मी थांबा जरा, सांगायला पाहिजे करू नका. या पिक्चरसाठी त्यांनी एक बॉलिवूडची फिल्म सोडली होती. हास्य जत्रेसाठी एक वर्ष गॅप घेतला होता त्यांनी. मी त्याला म्हटलं एक्सक्लुझिव्ह राहा म्हणून, जरा पिक्चर रिलीज होईपर्यंत कुठे काम घेऊ नकोस, ती पण नाही घेतलंय त्यांनी. आता जर ह्याला कळलं ना तर अरे मीडिया बघून हा बोंबाबोंब करेल. मला माहितीये तो काय स्वभावाचा आहे, गोंधळ होईल सगळा. थांबा सर. थँक्यू 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 रोहित सर. मित्रांनो, आपण आता बघताय की आपल्या सोबत आहेत हास्य जत्रा फेम गौरव मोरे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. गौऱ्या 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 गौऱ्या, दोस्त यार, कैसा आहे? म्हणजे काय, एकदम मस्त आहे. मी मस्त आहे सर. एक बाईट भाई, आधी माझ्याशी बोल, बाईट बीट नंतर दोस्त. गौऱ्या, हा बोल गौऱ्या. सुन भाई, ये सब देख रहा है ना, सगळं मार्केटिंग टीमला दिलाय मी. तू प्लॅन कर, खतरनाक प्लॅन आहे. खतरनाक आहे यार. खतरनाक म्हणजे सांगू नको, एक एक टप्पा वाय टप्पा रिव्हील करणार आहे सगळं. इथे हाय 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 नाही, एक लक्षात ठेव, मी सांगतो ते ऐक, नीट ऐक. बोल ना बोल ना. आज हिरोईन रिव्हील करणार आहोत आपण. आपण आज तुला रिव्हील करणार नाही आहोत. असं का? आपण स्ट्रॅटर्जी आहे यार गौऱ्या. कसली पब्लिसिटी स्ट्रॅटर्जी आहे ना? अरे पण आपला आहे ना, म्हणजे हिरोईन लॉन्च आहे, त्यामुळे सगळे लॉन्च होणार ना आपण. नाही नाही, फक्त हिरोईन लॉन्च होणार आहे. तुला आज रिव्हील नाही करायचं आहे. तुला कोणी विचारलं तू सांगायचं, मी तर बाबा नाहीच आहे पिक्चरमध्ये. मी नाहीच आहे पिक्चरमध्ये. मी एक ॲज अ हितचिंतक म्हणून आलेलो आहे. मी एक वेलविशर म्हणून.
जिगरी आहे माझा गौऱ्या. मग क्या 15 दिवस काम केलंय मी सिनेमात, यार डबिंग पण केलंय, एक वर्ष हास्यचित्राला गॅप घेतला असं नको करू. आपण तुला रिव्हील करूया. अच्छा पण अरे ओंक्यार आता पुढच्या आठवड्यामध्ये शुक्रवारी फिल्म रिलीज होणार आहे. आय नो, कर ना मला रिव्हील. हे बघ हे बघ, काय आहे की करूया ना, करूया आपण शुक्रवारी म्हणजे आपण तुला शनिवारी रिलीज करूया. शनिवारी रिव्हील करूया आपण तुला. मला शनिवारी, अरे फिल्म शुक्रवारी येणार आहे, मी दिसणार शनिवारी, काय होणार त्यांनी सांग मला. अरे तुला बेसिकच नाही कळत आहे गौऱ्या. काय बेसिक मला नीट समजून सांग ना. मग शुक्रवारी लोकांना माहितीच नाही भाई गौऱ्या पिक्चर मध्ये, शनिवारी लोकांना माहितीये गौऱ्या पिक्चर मध्ये. शुक्रवारच्या लोकांना कळणार की भाई शनिवारी गौऱ्या पिक्चर मध्ये. मग शुक्रवारी 2 कोटीचा गल्ला जो झालाय तो ऍड होणार शनिवारी, म्हणजे 3 कोटी 2 कोटी 5 कोटी, आणि रविवारीचा म्हणजे 5-5 10 कोटी भाई. किसके वजह से काय करायचं, पण मी काय बोलायचं नाही कोणाला, बोलू नकोस. तू फक्त हित चिंतक आहे म्हणून सांग. चिंतक तू पिक्चर मध्ये नाहीच आहेस. तू खर तर लॉन्च च्या आधी गेलास तरी चालेल शूटिंग साहेब म्हणून. सर थांबतो ना, आता आलो एवढं जॅकेट बिघडे घातले, गॉगल बिघड लावला. जॅकेट खूप वाटतंय रे ते. मग ते जरा ना तू हिरोच आहेस असं वाटतं पिक्चरचा. फिल्ममध्ये केवढा मेजर होला. नाही नाही नाही, आपण रिव्हील नाही करायचं. काढ ते काढ काढ जॅकेट काढ. ओके नॉर्मल वा, नॉर्मल नॉर्मल. हा बरोबर आहे, स्ट्रॅटेजी भारी यार मला आवडली. अरे म्हणजे काय, माझ्यावर विश्वास आहे तुला, माझ्यावर विश्वास आहे. पहिला नट आहे ज्याला तू शनिवार लॉन्च करणार आहे. वा वा. ए विराज, विराज इथे ते सोड, हे घे जॅकेट घाल, ह्याला जॅकेट, हा हे गॉगल पण, आणि हा श्यामला दे बांगरला माझा. अरे चांगला आहे, ठीक आहे ना. हा छान छान, आता ओके आहे ना. ओके इथे या कोपऱ्यात बस, कोणी काय विचारलं तर काय सांगणार आहेस. आय माहित चिंतक, एकदम कॅज्युअल ठेवा. कॅज्युअल ए आय कॅज्युअल, एकदम कॅज्युअल, एवढा पण नाही, एवढा नाही, एवढा नॉर्मल. खांदे मिंदे पाडून चाल. हा ओके ओके. ए गौऱ्या, काय रे इकडे कुठं आलायला का तू, इकडे कुठं म्हणजे तुला काय माहित नाही. रोहित तुझं काय ते, चल ना मामा तिकडे, ह्याला सांग तू जा ना तिकडे यार. ह्याला माहित नाही तुम्हाला शनिवारी लॉन्च करणार आहे म्हणून. ते मला विचारते इथं काय करते म्हणून. सांगू याला, सांगू सांगू गौऱ्या, नको ना यार गौऱ्या यार, लोक बघतायत यार. कॅज्युअल कॅज्युअल ठेवू ना यार, सिरियसली राहा, सिरियस राहा. कॅज्युअल करायचं पण सिरियसली करायचं गौऱ्या प्लीज. ओके ओके, फिल्म नुकसान होईल. तू बस तिकडे, या साईडला तोंड करून बस, इकडं हा असा बस इथे, नाही तिकडे तिकडे जा तिकडे. अरे 16 तर माग आहे ना. अरे नको रे काही नाही, हा बस बस. ओके अरे हे वेगळं काहीतरी. येस येस, आपल्याला आता होय. येस 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 येस, डन डन. ए गौऱ्या आपल्याला म्हणजे तुला लगा खरंच माहितच नाही वे काय कशाबद्दल, काय चाललंय तुझं, काय चाललंय, लॉन्च करायचं आहे आपल्याला, चल तिकडे, चल तिकडे तिकडे. हाय गाईज, हाय हाय, हॅलो हॅलो. आता ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता तो क्षण आलेला आहे, तर पाहूया कोण आहे उर्वशी. नको ना या गाराची होतो की मी म्हण, नको पण नको ना, नको गच लोक बघताय. हस हस आता हस 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 हस, मला मिठी मार. तिकडे तिकडे इकडे काय ठेवलं मला तेच कळत नाही. गाईज 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 गाईज, मीट माय स्टार शिवाली परब. तू तिकडे गौऱ्या, म्हणजे नाहीच माहित तुला, म्हणजे कोणीच सांगितलंच नाही तुला. अरे एवढा मोठा कार्यक्रम आहे तिकडे लक्ष देणार, माझ्याकडे काय तुझं. तुला आता पुढच्या पिक्चर मधून काढून टाकेल मी त्याला. परत तसं नाही, याला सांगू का, सांगू का माझ्या दाजी. मिठी मार मिठी मार, हसल लोक बघते. मी बघ हसतोय पण मला त्रास व्हायला लागला. अरे इकडे कोणाकडे बघू यार मी असं करून. ही इज माय हिरो रोहित माने. चेतनानी पण एक कमाल भूमिका केलेली आहे ग्रेशेडची, आणि नवोदित कलाकार विराज जगताप, आणि आमचे प्रोड्युसर अरुण कदम. या गाईज गाईज, आपण पोस्टर लॉन्च करूया. अरुण सर, अरुण सर पोस्टर लॉन्च करा, या या साईडला या. हा येस ये, सर 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 सर, वरुण 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 खाली करायचंय. Yeah!
चेतना बने दत्तू उनके इकडे गौऱ्या मी नाही पोस्टरवर उनक्या मी नाही पोस्टरवर यार इते, इते, इते। हो मी का नाही पोस्टरवर उनक्या लोक बघतायत गौऱ्या लोक बघत मला सांग मी का नाही पोस्टरवर अरे तुझा पोस्टर वेगळा काढणार आहे ना अरे कुठला वेगळा पोस्टर काढणार आहे अरे तू आता मला सांग इंट्रोडक्शन करताना सगळ्यांचं केलं त्या विराजचं पण केलं त्याचा एक सिने पिक्चर मध्ये साहेब तुमचं पत्र त्यात त्यांनी 22 सेक घेतले त्यावेळी एका एका टेकला काय बोला साहेब तुमचं तप्र असं बोला तू यार तू अनाऊन्स करतो की हा विराज नवोदित दत्तूचा पण फोटो लावला यार तू मला माझा फोटो काढा मला सांग पहिले यार अरे ओके प्लीज यार आपण अलग करणार ना तेरा अलग करणार पब्लिसिटी पॅटर्न आहे गौऱ्या आपण अरे ओमके वचनातील सांग न तू नाही आपले सिनेमात आवर के फालतूगिरी करते एक मिनिट सर एक मिनिट थांब अरुण सर सर काय म्हणले परत बोला अरे तुम्ही नाही सिनेमात म्हणजे अशी चाय घालतात ना चाय पत्ती बाजूला करतात त्याच काढलंय तुम्हाला पिक्चर मधून काढलं नाही अरे भिकारा मी हिंदी सिनेमा सोडला वेब सिरीज सोडली हास्य सत्रात याद घेतला मी एक वर्ष त्या पायसा जॉब मी करतो घरी बसून सगळ्यांच्या एपिसोड बघतो दादा मस्त केलं तू छान करतो दादा हे घरी बसून मी करतोय अरे तू मला पिक्चर मधून काढला यार आता जर मी परत गेलो हास्य सत्रामध्ये तर 3 महिने फक्त माझ्यावरती एपिसोड होतील मला बोलू बोलू एका इंटरला घेतील एक जोक मारतील आणि पाठवतील तू कळत तुला यार ए गौऱ्या अरे मगाचपासून तीच सांगतोय लागा तुला मी तर सांगत होतो नाही मी तुला मगाशी तुला माहिती होत माहिती सगळ्या लागा तर तुला सगळ्यांना माहिती होत मी पिक्चर मध्ये नाही म्हणून माहिती लगा का सगळ्यांना मी तुला विचारतोय का बसन तू तुला आपण नवीन पिक्चर मध्ये घेऊया कोणत्या मोती लिंबू घेऊया ना मला करायचं पिक्चर मध्ये काम तुझ्यासोबत इनॅन एज मोती लिंबू म्हणून गौरव मोरे किती भिकारी आहे तू ऐक ना चल मला करायचं काम तुझ्यासोबत गौरव गौरव म्हणजे तू इतके दिवस शूट केलंस आणि आता तुझा रोल एडिट झालाय काय वाटतंय तुला रात्री 10 हिरव्या मिरच्या खाल्ल्यानंतर सकाळी तुम्हाला कसं वाटेल तसं वाटतंय मला जाम बेकार क्रिएटिव्हिटी मर भिकारी जाम भारी सोहळा मस्त मस्त मी जाणून घेण्यास फार उत्सुक आहे प्रसाद ओक यांचं काय म्हणणं आहे या परफॉर्मन्स नंतर प्रसाद दा वंडरफुल फॅन्टॅस्टिक काही दिवसांपूर्वीच मी याच पद्धतीने चंद्रमुखीला लॉन्च केलं आणि तिथे अनेक हितचिंतक आले होते ते हितचिंतक वेगवेगळ्या ठिकाणी निर्माते दिग्दर्शक म्हणून काम करत असतात अभिनेते म्हणून काम करत असतात ते असा सूड उगवतील असं मला कधी वाटलं नाही फार रंजक परफॉर्मन्स होता आणि फार अप्रतिम कॅरेक्टर्स निभावली सगळ्यांनीच मला कौतुक यासाठी वाटतं की विराज काय विराजपासून अगदी वनितापर्यंत एवढे छोटे छोटे रोल सुद्धा आपण इतके आपल्या प्रामाणिकपणाने मोठे करतो की असं वाटतं यात या इथे उभे असलेल्या प्रत्येकाचं एवढं मोठं पोस्टर लागावं आणि त्याच्याकडे लोकांनी ताठ मान्य करून बघत राहावं आणि एका प्रहसनासाठी एवढा खर्च कशाला करायचा असा विचार आपल्या निर्मात्यांच्या मनात कधीही येत नाही आणि म्हणून आपली समृद्धी कायम टिकून आहे वंडरफुल मजा खूप मजा नेत्रदीपक सादरीकरण धन्यवाद आणि याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय भेटूया पुढील भागात तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची